नमस्कार मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो नवीन नोकऱ्या आल्या की त्याचं नोटिफिकेशनसुद्धा आपण चॅनलवरती उपलब्ध तुमच्यासाठी करूनच असतो आजच्या आपण नोकऱ्या बघणार याच्यामध्ये दोन नोकऱ्या एक नागपूर इथं पोलीस आयुक्तालय इथं जी आहे भरती निघालेली आहे आणि दुसरी जी भरती निघालेली आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम याच्यामध्ये भरती निघालेली आहे तर दोन्ही भरतीची माहिती घेणार आहोत त्या अगोदर नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफेशन बेलायकनला क्लिक करा सर्व भरतीकरिता तुम्हाला गायडन्स सर्व भरतीचे अपडेट नोकरीची अपडेट तुम्हाला आम्ही चॅनलवरती देत असतो तर बघा ई सी एच इन्व्हाइट्स अप्लिकेशन टू एंगेज फॉलोईंग मेडिकल पॅरामेडिकल अँड नॉन मेडिकल स्टाफ ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इन फाईव्ह ई सी एच पॉलिक्लिनिक ॲट कोल्हापूर सांगली सातारा कराड आणि चिपळूण असे जे पाच ठिकाणी जे ई सी एचचे पॉलिक्लिनिक आहे तिथे ही भरती निघालेली आहे आणि एका वर्षासाठी ई एस एम आणि अकरा महिन्यासाठी जी आय सिव्हिलियन यांची भरती तर होत आहे आय ओ ओ आय सीचे याच्यामध्ये पद आहे याला ग्रॅज्युएट मागितलेलं आहे ओनली रिटायर्ड सर्व्हिस ऑफिसर शूड बी ड्रायविंग अ पेन्शन तेच फक्त याला इलिजिबल आहे जे रिटायर्ड आहे ते याला अप्लाय करू शकतात दोन जागा आहे पंच्याहत्तर हजार रुपये वेतन आहे याला कुठलीही डिग्री चालते येणे डिग्री मेडिकल ऑफिसर एम बी बी एस मिनिमम थ्री इयर्स एक्सपिरियन्स तीन वर्षाचा मिनिमम अनुभव मेडिकल ऑफिसर चार वॅकन्सीज आहे पंच्याहत्तर हजार रुपये वेतन मेडिकल स्पेशालिस्ट एम डी एम एस इन स्पेशालिस्ट कन्सल्ट डी एन बी दोन जागा आहे एक लाख रुपये वेतन आहे लेबॉरेटरी असिस्टंट डी एम एल टी क्लास वन लेबॉरेटरी टेक्निकल कोर्स आर्म्ड फोर्सेस एक तर डी एम एल टी किंवा तो क्लास वनचा लेबॉरेटरी टेक्निकल फोर्स मागितलेला आहे एक जागा आहे अठ्ठावीस हजार शंभर रुपये वेतन मिळणार आहे लेबॉरेटरी टेक्निशियन बी एस सी एम एल टी प्ल किंवा मग टेन प्लस टू सायन्स फ्रॉम रेकग्नाईज इन्स्टिट्यूट बोल्ड अँड डी एम एल टी म्हणजे डी एम एल टी किंवा मग बी एस सी एम एल टी मागितलेला आहे दोन जागा आहे अठ्ठावीस हजार शंभर वेतन मिळणार फार्मसीसाठी बी फॉर्म मागितलेला आहे एक जागा आहे अठ्ठावीस हजार शंभर नर्सिंग असिस्टंट जी एन एम डिप्लोमा किंवा नर्सिंग असिस्टंटचा जो कोर्स असतो क्लास वन नर्सिंग असिस्टंट कोर्स मागितलेला आहे तीन जागा आहे अठ्ठावीस शंभर वेतन मिळणार आहे डेंटल हायजीन इज डिप्लोमा होल्डर इन डेंटल हायजिन क्लास वन डी एच ओ आर ए कोर्स आर्म फोर्सेस तोर्स कोर्स असेल तरी चालतं डिप्लोमा असेल तुमच्यावर डेंटलचं तरी चालतं दोन जागा आहे अठ्ठावीस हजार शंभर वेतन ड्रायव्हर आठवी पास मागितलेला आहे क्लास वन एम टी ड्रायवर आर्म फोर्सेस सिव्हिल ड्रायविंग लायसन रिक्वायर तर ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन म्हटलेला आहे एट प्लस विथ क्लास वन एम टी ड्रायव्हर सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन रिक्वायर्ड चार जागा आहे एकोणीस हजार सहाशे रुपये इतकं वेतन आहे चौकीदार एज्युकेशन मागितलेलं आठवी पास किंवा जी डी ग्रेड मागितलेली आहे आर्म फोर्समध्ये असाल तर चार जागा आहे सोळा हजार आठशे रुपये तुम्हाला वेतन मिळेल त्याच्यानंतर सफाईवाला याला लिटरेट मागितलेला आहे म्हणजे एज्युकेट मागितलेला आहे मिनिमम पाच वर्षाची सर्व्हिस मागितलेली आहे एक जागा आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रॅज्युएट मागितलेला आहे कोणता पण ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो तीन जागा आहे एकोणीस हजार सातशे तुम्हाला वेतन मिळेल क्लार्क ग्रॅज्युएट मागितलेला आहे एक जागा आहे सोळा हजार आठशे रुपये वेतन मिळणार आहे आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे काय तर इथे दिलेला आहे द टर्म्स अँड कंडिशन अप्लिकेशन फॉर्म रेम्युनेशन काइंडली सी अवर वेबसाईट ई सी एच डॉट जी ओ वी डॉट इन याच्यावरती तुम्हाला हे डिटेल मिळून जाईल याचं अप्लिकेशन फॉर्म रेम्युनेशन तुम्हाला मी सांगितलंच आहे वर्क कंडिशन वगैरे फॉर ॲडिशनल डिटेल्स प्लीज कॉन्टॅक्ट एस टी एन एच क्यू म्हणजे हेडक्वॉर्टर जे दिलेले आहे त्यांनी तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला म्हटलेलं आहे ई सी एच सेल कोल्हापूर टेलिफोन नंबर दिलेला आहे ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे याच्यावरती तुम्ही ॲडिशनल डिटेल्स घेऊ शकता ऑल ॲप्रोच कन्सर्न ई सी एच पॉलिक्लिनिक फॉर डिटेल्स अजून काही तुम्हाला असेल तर ई सी एचचे जे पॉलिक्लिनिक आहे तिथं तुम्ही प्रत्यक्ष जाऊन जे आहे डिटेल्स विचारू शकतात प्रिफरन्स याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनना जी आहे प्राधान्य मिळणार आहे सुद्धा अर्ज करू शकता एक्स सर्व्हिसमॅन असा तर त्यांना प्राधान्य असणार आहे लास्ट डेट जी आहे रिसिप्टची ती आहे अप्लिकेशन रिक्विसाईट फॉर्मॅट अलँग विथ द सेल्फ ऑटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ टेस्टेमनिल इन सपोर्ट ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड वर्क एक्सिरेंट विल बी सबमिटेड टू एस ओ स्टेशन हेडक्वॉर्टर ई सी एच सेल कोल्हापूर तर इथे तुम्हाला जे आहे अप्लिकेशन सबमिट करायचं आहे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला जे आहे फोटो कॉपीज लागणार आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस याची लास्ट डेट आहे अप्लिकेशन रिसिवड आफ्टर चोवीस नोव्हेंबर त्याच्यानंतर जर तुम्ही गेलं तर ते ॲक्सेप्ट करणार नाही इंटरव्ह्यू डेट टायमिंग कॅन्डिडेटचा याच्यामध्ये डायरेक्टली इंटरव्ह्यू होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला याचा इंटरव्ह्यू असणार आहे इंटरव्ह्यू हेल्ड बिटवीन नऊ ते सतरापर्यंत म्हटलं जातं नाईन हवर्स टू सेवन्टीन हवर्स द कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट सर्व ओरिजिनल ठेवायचे मार्कशीट डिग्री टेन मॅट्रिक ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वर्क एक्सपिरियन्स डिस्चार्ज बुक पी पी ओ सर्विस रेकॉर्ड पी टू पी दोन पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ अलँग विथ द तुम्हाला सोबत न्यायचे आता हे संपूर्ण जाहिरात दिलेली आहे आता त्याच्यानंतर आता आपण संपूर्ण जाहिरात बघितलीच आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी एक जाहिरात आलेली आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी गट ब गट अ गट ब व विधी अधिकारी हे पदं जे आहे अकरा महिन्याकरता कंत्राटी पद्धतीने आहे हे सुद्धा आणि मासिक देय तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे विधी अधिकारी गट एक जागा तीस हजार प्लस पाच म्हणजे पस्तीस हजार विधी अधिकारी गट ब पंचवीस प्लस तीन अठ्ठावीस हजार विधी अधिकारी वीस प्लस तीन असे तेवीस हजार एकूण जे पद आहे याच्यामध्ये आठ जागा आहे माननीय व मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठेत दाखल करणाऱ्या याचिका क्रमांकामध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या विशेष हक्क याचिका महाराष्ट्र शासन व इतर विरुद्ध अनिता आणि इतर विशेष हक्क याचिका क्रमांक श्री जोशी व इतर विरुद्ध म्हटलेला आहे अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने अंतिम निर्णयाच्या अधीन राहून असतील वरील पदे भरण्यासाठी सेवा करारातील मासिक दे रक्कम सेवा करार कालावधी वयोमर्यादा अनुभव शैक्षणिक आवर्ता अटी व शर्ती कर्तव्य जबाबदाऱ्या अर्जाचा विविध नमुना डब्ल्यू डब्ल्यू नागपूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती मिळणार आहे फ्लॅश या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे इच्छुक व पात्र जे पूर्ण भरलेले अर्ज शैक्षणिक आवर्तेच्या कागदपत्राचा दिनांक बावीस अकरा दोन हजार एकवीसचे सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर शहर पटेल बंगला सदर नागपूर येथे सादर करायचा आहे लिफाचा पत्ता तो स्पष्ट उल्लेख करायचा तुम्हाला पद लिफा टाकून द्यायचं तर अशा पद्धतीची आहे जो दोन्ही जाहिराती दोन्ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर अप्लाय करू शकता डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे किंवा डायरेक्टली डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी जॉब्स डॉट इन या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही डिटेल्स घेऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र